लोकसभेचा पराभव उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळतं. बारामतीमध्ये अजित पवारांनी पराभवाबाबत खंत व्यक्त केली. यावेळी त्यांनी बारामतीला मी सोडून आमदार मिळायला पाहिजे म्हणजे कामांची तुलना करता येईल असं ते म्हणाले. 1999 पासून घड्याळाच्या चिन्हावर लढत आलोय. मतदारांना हे सांगायला हवं. अजित पवारांचं कार्यकर्त्यांना हे आवाहन केलं. ही विधानसभा बारामतीकरांच्या भवितव्याची निवडणूक असल्याचा दावा अजित पवारांनी केला. 2024 विधानसभा निवडणुकीत अजित पवारच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून किंग मेकर राहतील असं विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं. तर अजित पवार यांनीच बारामती विधानसभेची निवडणूक लढवावी अशी आमची भूमिका असल्याचं मिटकरी म्हणाले. खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. स्वार्थी लोकांना खंत वाटणं हे नाटक असतं अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली. दरम्यान घरामध्ये फूट पाडणं समाजाला आवडत नाही याबाबत अनुभव घेतला आणि चूकही मान्य केली असं विधान अजित पवारांनी केलं होतं आणि यावर राऊतांनी टीका केली. हर्षवर्धन पाटील तुतारी वाजवण्याची शक्यता आहे. जनतेची झाली तयारी. हर्षवर्धन भाऊ तुम्ही वाजवा तुतारी अशा आशयाचे होर्डिंग इंदापुरात लागले. होर्डिंगवर हर्षवर्धन पाटलांसोबत शरद पवारांचा देखील फोटो आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील तुतारी वाजवणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. पुढच्या महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागू शकते. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाणांनी याबाबत अंदाज व्यक्त केला. त्याचबरोबर भाजपला पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळतील असंही अशोक चव्हाण म्हणाले. पुण्यातल्या वडगाव शेरीमध्ये भाजपला धक्का बसलाय. वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे भाजपला सोडचिठ्ठी देणार आहेत. बापू पठारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार. तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याची बापू पठारेंनी घोषणा केली. गोंदियाचे माजी आमदार गोपाल अग्रवाल भाजपला सोडचिठ्ठी देणार आहेत. ते 13 सप्टेंबरला काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. सत्तेत राहून देखील विकास कामं होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोपाल अग्रवाल काँग्रेसमध्ये घर वापसी करणार आहेत. सगळेजण मोर्चे आंदोलन घेऊन येतात. अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित असल्याचं सांगतात. पण या एकनाथ शिंदेना थोडा तरी वेळ देणार की नाही असं गमतीशीर सवाल शिंदेंनी आंदोलकांना केला. पक्ष प्रश्न सोडवावं ही सर्वांची अपेक्षा आहे. पण 2 वर्षात किती कामं करायची असा सवालही त्यांनी केला. ते आळंदीमध्ये वारकऱ्यांच्या कार्यक्रमात बोलत होते. सरकारी फाईलला गोगलगाईचे पाय असतात. ती गोगलगाईच्याच पावलानं पुढे जात असते अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. ते नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. फाईल मंजूर करण्यासाठी तिला धक्काच मारावा लागतो असंही फडणवीस म्हणाले. शरद पवारांच्या डोक्यात काय आहे हे फडणवीसांना 100 वर्ष देखील कळणार नाही अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला. हिंमत असेल तर वेळेवर निवडणूक घेऊन दाखवा. कुणाच्या डोक्यात काय आहे हे फडणवीसांना कळेल असा हल्लाबोल संजय राऊतांनी फडणवीसांवर केला. हडपसर मतदारसंघात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी दंड थोपडले. हडपसरमध्ये विकास कामांच्या श्रेयामध्ये भाजपला डावललं जात असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. मात्र हा प्रकार गैरसमजुतीतून झाल्याची प्रतिक्रिया आमदार चेतन तुपेंनी दिली. बीडच्या आंबेजोगाईमध्ये दिव्यांगांना मोफत कृत्रिम हातपाय आणि इतर साहित्यांचं वाटप करण्यात आलं. मुख्यमंत्री वैद्यकीय विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप झालं. तसंच तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रजिस्ट्रेशन देखील करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. हबप मारुती महाराज कुरेकर यांच्या 93 अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री आले होते. यानंतर त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात माऊलींचं दर्शन घेतलं. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा फोटो असलेले होर्डिंग लावण्यात आले. या होर्डिंगवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो गायब असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही छोटा फोटो वापरण्यात आला. लाडकी बहीण योजनेनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेनं लाडकी भेट कुटुंब भेट मोहीम हाती घेतली. शिंदेचे शिवसैनिक आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोहोचणार आहेत. मोहिमेत मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः सहभागी होणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या 100 शिवसैनिक 10 दिवसात 100 कुटुंबांना भेट देणार आहेत. राज्याचं लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर 11 तारखेला सुनावणी होती. बंद दराड सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येते. सर्वोच्च न्यायालयात ही अंतिम सुनावणी होणार आहे. कोर्ट न्याय देईल अशी अपेक्षा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली. आमदार प्रसाद लाड यांनी मनोज सरांगे पाटलांवर घणाघाती टीका केली. एक दिवस मराठा समाज तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात लाड यांनी सरांगेंना इशारा दिला. मनोज सरांगेंचं वक्तव्य म्हणजे मस्ती आणि मांस म्हणायचं नाही का असा सवाल देखील प्रसाद लाड यांनी केला.
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज सरांगे यांच्यात सध्या शाब्दिक चकमक सुरू आहे. सरांगे पाटलांनी कुणाची सुपारी घेतली असा सवाल राजेंद्र राऊतांनी केला, त्यामुळे आता राऊतांच्या आरोपांना सरांगे काय उत्तर देणार हे पाहावं लागेल. मालवणमधल्या पुतळा रात्री पडला असता तर ते इतर धर्मियांवर टाकलं असतं, दिवसा पुतळा पडल्यानं काहीतरी अनिष्ट टळलं असं विधान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं, तर यावर संजय राऊतांनी स्पष्ट बोलण्यास नकार दिला. पूजा खेडकर प्रकरणानंतर युपीएससीकडे एकूण 30 तक्रारी दाखल झाल्यात. 30 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या जवळपास 30 तक्रारी युपीएससीकडे दाखल करण्यात आल्यात. युपीएससीकडून संबंधित अधिकाऱ्यांची प्रकरणं कार्मिक विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे. पंढरपूरमधून पुन्हा एकदा धनगर समाज उपोषणाला बसणारे आरक्षण दिलं नाही तर भाजपचा राजकीय नायनाट होईल. मराठा समाजानंतर धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला, तर प्रमाणपत्र मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती धनगर समाजाचे उपोषणकर्ते पांडुरंग मिरगळे. सीबीआयने केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधीक्षकासहित 2 व्यक्तींना लाचखोरी प्रकरणात अटक केली. सीबीआयनं सापळा रचत ही कारवाई केली. लाचखोरी प्रकरणात सीबीआयनं केंद्रीय जीएसटी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांसहित 6 जणांना आरोपी केले. पुण्यातल्या लोणीकंद पोलिसांनी कुख्यात टोळीच्या मुसक्या आवळल्या. हडपसर परिसरातल्या एन्जॉय ग्रुपच्या 8 जणांना पोलिसांनी सापळा रचत अटक केली. त्यांच्याकडून 7 पिस्तूल आणि 23 काडतूसं जप्त करण्यात आली. या गँगनं त्यांच्या विरोधी गँगमधल्या म्होरक्याच्या हत्येचा कट रचला होता. नाशिकमधल्या तपोवनातल्या एका सोसायटीत देहविक्रीचा व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. तपोवनातल्या उच्चभ्रू सोसायटीत देहविक्री व्यवसाय सुरू होता. धक्कादायक म्हणजे आरपीआय आठवले गटाचे पवन क्षीरसागर हे देहविक्री व्यवसाय चालवत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. पवन क्षीरसागरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संभाजीनगर जिल्ह्यातल्या करोडी टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची फ्री स्टाईल हाणामारी झाली. टोल नाक्यावरच्या एका महिला कर्मचाऱ्यानं तरुणाला चप्पल दगडानं बेदम मारले. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला. योगेश विजय साठे असं या तरुणाचं नाव असून तो करोडी टोल नाक्यावर टोल कलेक्टर म्हणून काम करतो, तर मारहाण करणारी महिला देखील त्याच टोल नाक्यावर काम आल्या. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला. शहरातल्या भर रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी 2 वळूंमध्ये झुंज झाली. यावेळी मोठा गोंधळ उडाला. या वळूंची दुचाकीवरून जाणाऱ्यांना धडक बसली. यामध्ये 2 जण जखमी झाले. गावठी दारू अड्ड्यांच्या विरोधात रणरागिणींचा रुद्रावतार पाहायला मिळाला. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या आंबोडे इथं महिलांनी गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. आंबोडे इथल्या झगडपाडा, खडकी, केळवळ, सरमाळ, आंबूपाड्या इथं रणरागिणींनी धडक देत हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. पालघर जिल्ह्यामध्ये नदी ओलांडताना लहान मुलीसह 1 जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. मोखाडा तालुक्यातल्या मध्य वैतरणा धरणाचे दरवाजे अचानक उघडल्यानं नदीचं पाणी वाढलं, त्यामुळे नदी ओलांडताना भास्कर पादीर यांच्यासह मुलगी वाहून गेली. त्यांचा शोध थांबवण्यात आला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी मध्य वैतरणा धरणावर निदर्शनं केली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोद तालुक्यातल्या रोजवा इथं बिबट्यानं हल्ला करत चिमुरडीला ठार केलं. शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अनुष्का पाडवीला ठार केलं. तळोद तालुक्यातल्या महिन्याभरात बिबट्याच्या हल्ल्यात हा 4था बळी आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली, मात्र वनविभाग काहीच करत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर नजीक खासगी बसला अपघात झाला. या अपघातात 10 ते 11 प्रवासी गंभीर जखमी झाले. मुख्य महामार्गावरून बस जवळपास 25 फूट खाली घसरल्यानं घटनास्थळी इंदापूर पोलीस दाखल झाले. टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आई बाबा झाले. दीपिकानं मुलीला जन्म दिलाय. मुंबईच्या रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दीपिकाला तिच्या आईबरोबर नेण्यात आलं होतं आणि तिची प्रसूती झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सह्याद्रीच्या पर्वतरांग परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे माळशेज घाट परिसरातल्या भाताचं पीक सध्या जोमात आलं. त्यामुळे यंदा या भाताच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा आहे. मात्र त्यासाठी या पुढच्या काळात निसर्गाची साथ असणं तितकंच महत्वाचं आहे. फलटण तालुक्याच्या पाडेगावमध्ये एका शेतकऱ्यानं आल्याची लागवड करून लाखोंचं उत्पन्न मिळवलं. रमेश अडसूळ या शेतकऱ्यानं शेतीला आधुनिकतेची जोड देत 1 एकर शेतीतून 45 टन आल्याचं पीक घेतलं. यामध्ये अडसूळ यांना 11 लाखांचा नफा झाला. सोलापुरात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होतं. अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. यामुळे अनेक खरीप पिकांचं, पालेभाज्यांचं मोठं नुकसान होतं. अगदी 2-2.5 महिन्यात वाढून हाताशी आलेलं पीक हिरावून जाण्याची भीती बळीराजाला वाटते. भंडारा जिल्ह्याला हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसानं मेघगर्जनेसह हजेरी लावली.
मुसळधार पावसामुळे धान पिकांना नवसंजीवनी मिळाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.